ताजा बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। विद्युत खांब बसवताना कंत्राटी मजुराचा मृत्यू, निपाणी हालसिदना साखर कारखाना परिसरातील घटना। निपाणी येथील हालसिदना सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात नवीन विद्युत खांब व वाहिन्या बसवताना कंत्राटी मजूर खांबावरून खाली पडून वाहिन्यांमध्ये अडकल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दिनांक 9 दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। मनोहर सदाशिव हलगेकर, वय वर्ष 40, राहणार धुळगणवाडी असं या मजुराचं नाव आहे। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की येथील हालसिदना साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर नवीन खांब आणि वाहिन्या जोडण्यात येत आहेत। त्याचं काम चिकोडी येथील कंत्राटदाराला दिलं आहे। शनिवारी खांब आणि वाहिन्या बसवताना मनोहर हलगेकर हे खांबावर चढले होते, त्यासवेळी त्यांना छातीत दुखू लागल्याने ते खांबावरून वाहिन्यांवर कोसळले व तिथेच लोंबकळत राहिले। तात्काळ त्यांना खाली उतरवून उपचारासाठी नेले असता त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं। सायंकाळी उशिरा येथे महात्मा गांधी रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद पोलिसात झालेली नव्हती। मृत मनोहर हलगेकर यांच्या मागे पत्नी, आई, वडील, दोन मुले, दोन बहिणी असा परिवार आहे। त्यांच्या या अकाली मृत्यूमुळे धुळगणवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। महानकर न्यूज साठी निप्पाणीहून गौतम जाधव हो।